बाजारातील मार्केटमध्ये येईल तेव्हा तू खरी गायिका, त्याची तू कॉपी केलीस. जेव्हा तुझं गाणं बाजारातील मार्केटमध्ये येईल तेव्हा तू खरी गायिका. तोपर्यंत तू हे असे बरेच कलाकार असतात की जे कार्यक्रम करतात, खूप गाणी म्हणतात, कॉपी करणारे कलाकार भरपूर आहेत, पण तुझ्यात तू तुझं योगदान त्याच्यात दिसलं पाहिजे. अरे एका बाजूला अभ्यासही तुझा जोरात आहे, तू अभ्यासात हुशार आहेत, अर्थातच आई हेही दोन्ही कोण तुझे आई आणि बाबा, बाबा डॉक्टर आहेत आणि आई एवढी इतकी शिकलेली आहे, तर हा अभ्यास आणि ही कला एकत्रितपणे कसं सांभाळतेस? मी रोज थोडं थोडं दोन्ही करते, म्हणजे पहाटे उठून रियाज करते आणि थोडासा अभ्यासही रोज करते आणि संध्याकाळी मग आई गाणे शिकवते. सातत्य, त्यातलं सातत्य आहे. आणि एकदम साठू द्यायचं ना काही, हे मी तिला सांगितलं की एका दिवशी भूक लागली म्हणून तू 20 पोळ्या खाऊ शकत नाहीस. तसंच गाण्याचं किंवा बाकी अभ्यासाचं पण आहे की थोडं थोडं सगळं रोज करायचं, म्हणजे एकदम ठीक साठून बसत नाही. गाणंही रोज करायचं, म्हणजे गळाही रोज तपासून बघायचा, सूरही रोज तपासून बघायचे. मला वाटतं मुलं लहान होतात ती हळूहळू मोठी होत राहतात नैसर्गिक, पण आई बाबा म्हणून तुम्हाला या जबाबदारीचं ओझं जास्त वाटतं का, की आता तिला चढवणारे, तिच्या समोर नाचणारे किंवा आणखीन काही काही शिकवणारे असे खूप धोके आता आसपास फिरायला लागतील, कारण ती हळूहळू मोठी होते, देवाच्या देणे ती खूप सुंदर पण आहे, तर या पद्धतीची एक घालमेल की अभ्यासही आहे आणि ही करिअर पण आहे, किंवा काय करायचं हे पुढे ठरवलेलं नसेल अजून, गातच जायचंय असं तुझं जेव्हा म्हणणं आहे, तेव्हा आई आणि बाबा आणि तुझी सासूबाई म्हणजे आजी तिच्या यांचं काय नेमकं चाललंय सध्या? आत्ता तरी सध्या तिला सांगितलंय की तू फक्त रियाज कर, कष्ट करणं आपल्या हातात आहे, मी गायिका होणार आहे हे तू आत्तापासून जाहीर करू नकोस, कारण गायिका होणं हे तुझ्या हातात नाही, ते वरच्याने ठरवलं असेल तर तू गायिका होणारच आहेस. कष्ट करणं, रियाज करणं एवढंच तुझ्या हातात आहे. आलेल्या संधींना हो म्हणायचं आणि त्यांचं सोनं होण्यासाठी कष्ट करायचे. कष्टाची तिला पहिल्यापासूनच सवय लावली की तू कष्ट ज्या प्रमाणात करशील त्याच प्रमाणात तुला यश मिळेल. जसं हिऱ्याचं पण मी एक तिला उदाहरण देते की हिरा चमकताना दिसतो, कारागिराचे कष्ट असतातच पण हिऱ्याला स्वतःलाही झिजायलाच लागतं ना. हिरा स्वतः जेव्हा झिजेल त्याच्यातल्या अनवॉन्टेड गोष्टी तो काढून टाकेल तेव्हाच त्याच्यातली चमक बाहेर येते. तू झिजली पाहिजेस तर तू चमकणार. खरंय, एका मूर्तीकाराला एका माणसाने असं विचारलं होतं की या दगडात तू इतकी सुंदर मूर्ती कशी काय काढलीस, तेव्हा तो म्हणाला की त्या दगडामध्ये ऑलरेडी एक सुंदर मूर्ती होती, मी फक्त त्याच्यातले नको असलेले दगड काढून काढले आणि तशीच तू आर्याला घडवलेली आहेस. असं आपणही आपली पिढी घडवण्याचं काम करणारच आहोत, पण त्याआधी घेऊया आपण छोटासा ब्रेक. गाण्यासाठी गाणं आणि अभ्यासासाठी अभ्यास असं सांगणारी ही गुरु शिष्याची जोडगोळी आपल्याला काय म्हणते आपण बघूया. श्रुतीताई, आता 10वीनंतर काय करायचं आहे असं तुम्ही ठरवलंय, म्हणजे डॉक्टर हा एक ऑप्शन आहे, कला ऑप्शन आहे की काय करणार आहे, म्हणजे तुझ्या डोक्यात काय आहे का, काहीच असं ठरवलेलं नाही? असं इतके दिवस तर ठरत होतं की तिने बाबांसारखं डॉक्टर व्हायचं, पण आत्ता गेल्या 2 वर्षातली तिची गाण्याची प्रगती बघून असं वाटतं की तिने पूर्ण वेळ रियाजासाठी आणि गाण्यासाठी द्यावा, कारण गाणं हे पण एक फुल टाईम करण्याचीच गोष्ट आहे की तुम्ही पूर्ण स्वतःला झोकून दिलं, म्हणजे कष्ट त्याग या गोष्टी सगळ्याच फील्ड्समध्ये आहेत, पण याच्यात लगन तेवढीच तुम्हाला, म्हणजे तू पूर्ण वेळ जर त्याच्यासाठी दिला गाण्यासाठी तरच तुझं गाणं होऊ शकेल. आणि साईड बाय साईड ही गाण्यासाठी गोष्ट होऊ शकत नाही की तू अभ्यासही करते आणि साईड बाय साईड गाणं करते, तर असं साईड बाय साईड नाही होऊ शकत कला. तुम्हाला पूर्ण झोकून दिलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे. पण मला वाटतं श्रुतीताई, एकदा अशा स्पर्धेमधून तुम्ही आलात, तुम्हाला यश मिळालं की तुम्हाला भरपूर कार्यक्रम मिळतात, आणि बऱ्याच वेळेला असं होतं की तो एक वर्षभर इतकं गाणं गाऊन घेतलं आणि अनेक वेळेला आवाज खराब झालेला आहे, त्रास झालेला असेल आणि तो आर्टिस्ट नंतर दिसत नाही, आणि अनेक अशी पिढीच्या पिढी किंवा मुलंच्या मुलं बाद झालेली आहे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, एक हा धोका तुम्हाला जाणवतोय का? हो, त्या दृष्टीने तुम्ही काही पावलं उचललेत की आर्याने हे या वर्षी करायचं आहे? हो, अशी पावलं उचललेली आहेत. ऍक्च्युली ती खूप लहानपणापासून गाते सगळ्यांना माहिती असून तिला कुठल्याही कार्यक्रमात आम्ही कधी गाऊ दिलं नाही की तू पूर्ण आधी शिकून घे, गाण्याचे कार्यक्रम तर होतच राहतील पुढे, तर 7वी 8वीपर्यंत ती गाते हे माहिती असून सुद्धा तिला मी कुठेही गायला पाठवलं नाही. स्पर्धांनी कशी वेगळी तयारी होते अनुभव येतो, त्यामुळे स्पर्धांमध्ये मी तिला पाठवत होते. रेकॉर्डिंग्स तिने आवर्जून करावी अशी माझी इच्छा होती की रेकॉर्डिंग्सनी परफेक्शन कसं असतं ते तिला माहिती पडेल म्हणून, तर रेकॉर्डिंग्स पण तिने केली, पण कार्यक्रमांना मी तेव्हाही नकार दिला होता. आणि आत्ताही मी तिला सांगितलं की 10वी झाल्यानंतर तू 2 वर्ष पूर्ण रियाजात वेळ घालव,
आणि श्रेया घोषालचं मी तिला नेहमी उदाहरण देते की तिने जसं रेकॉर्डिंग्सकडे आणि परफेक्शनकडे स्वतःला पूर्ण स्वतःचं लक्ष तिथे घातलं तर तसंच तूही करावंस अशी माझी इच्छा आहे. अरे आई चहाचा कुठला पदार्थ आवडतो ग? तिखट, पाणीपुरी, SPDP आणि सगळे चाट प्रकार. आई तिचे उत्तम करते का? हो ना. आणि बाबा पण तुझा अभ्यास घेतात असं मी ऐकलंय. हो ना. कधी 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 बाबा छान शिकवतात. काही छान शिकवते? आई. आई ना. हा, तर आई ज्या शेजारी बसते म्हणून आईच्या अनेक इतक्या सुंदर कॉम्प्लिमेंट तिला यापूर्वी सगळीकडून मिळालेल्या आहेत. पण तुम्ही तिचा रियाज कसा घेता? म्हणजे काय दिवसभराचं तिचं शेड्यूल कसं असतं की आणि काय शिकवण्याची पद्धत आहे तिची? अगदी पहाटे जे अगदी 10 मिनिटं बसवते मी तिला, तर तेव्हा फक्त खर्जाचा रियाज म्हणजे स्वर लावणे ओंकार षडजामध्ये आणि पंचमापर्यंतचे स्वर तिचे लावून घेते आणि तिला सांगते तू आता झोप, 10 मिनिटं झाली तुझी. आणि संध्याकाळी 7 वाजता जेव्हा ती खेळून घरी येते तेव्हा मात्र मी तिला जशी गरज असेल तशी, म्हणजे आता परीक्षेला बसवलंय तर क्लासिकल तर रोज तिचं घेतेच, एक साधारण 15 ते 20 मिनिटं एक कुठलाही राग आणि नंतर गाणं कुठलं पण, एक नाट्यगीत. वा, की आज आपण एक गाणं म्हणून बघूयात, आज आपण अमुक भावगीत म्हणू, एकदा वेस्टर्न स्टाईलचं काहीतरी मला म्हणून दाखव, असं म्हणजे सगळे प्रकार थोडे थोडे हाताळून पाहिजे. तर तिला पार्श्वगायिका बनायचं असेल तर तिला ते सगळं सांभाळायला, कारण क्लासिकलनी फक्त क्लासिकल एक क्लासिकल करून तिला जर भावगीत गायिका व्हायचं असेल पार्श्वगायिका तर फक्त क्लासिकल करून तिला नाही चालणार, तिचा बाकीच्याही गोष्टींचा तेवढाच अभ्यास सखोल झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आज अनेक विद्यार्थी तुमच्याकडे आता येत आहेत आणि त्यांना पण तुम्ही चांगल्या पद्धतीने घडवत आहे, काय चित्र दिसतंय? म्हणजे आर्याचं राहू देत, आता आर्याला, आर्या इतकी भाग्यवान आहे की तिने तुमच्या पोटी जन्म घेतलेला आहे. बाकीची जी मुलं येत आहेत आणि आता ते मला वाटतं जास्त ग्लॅमर वाढलेलं आहे या सगळ्या लिटिल चॅम्पच्या ज्या स्पर्धेमुळे आणि तुमच्याकडे पण हा ओघ जास्त येणार आहे, काय दिसतंय एकंदरीत ती लगन किंवा तो लगाव जो असतो गाण्याविषयी तो दिसतोय का फक्त रियालिटी शो मध्ये भाग घ्यायचे म्हणून येणाऱ्यांची संख्या जास्त? रियालिटी शो मध्ये भाग घेणाऱ्यांची संख्याच जास्ती आहे खरं, पण ज्यांना खरंच जेन्युइनली गाणं शिकायचं आहे आणि ज्यांना श्रुती आंबेकरांकडे गाणं शिकायचंय, आर्याच्या आईकडे गाणं शिकणारे पण खूप जण, म्हणजे आर्याच्या आईकडे गाणं शिकायचंय असं सुद्धा ऍडमिशन घ्यायला येणारे खूप जण आहेत, पण ज्यांना गाणंच शिकायचंय की नाही जयपूरची तुम्ही जी स्टाईल शिकलायत तीच स्टाईल आम्हाला शिकायची आहे असं ज्यांची इच्छा असते त्यांना मी अवश्य शिकवते. आत्ता सुद्धा MA काही स्टुडंट्स माझ्या खूप चांगल्या गातात बाहेर, काही एक दोन जणी बाहेर चित्रपटांसाठी सुद्धा गायलेल्या आहेत शिष्या 2-3. आत्ता तुमच्या सकाळच्या साम गुरुकुलला सुद्धा माझी एक शिष्या गाती आहे चांगली आणि तिला चांगल्या कॉम्प्लिमेंट्सही मिळत आहेत. त्याचबरोबर आम्हाला आता असं कळतंय की आर्याला जसे तुम्ही संस्कार केलेत की स्पर्धा करा पण त्याच्यामध्ये फार यश आणि अपयश यांच्या गोंधळात तुम्ही अडकू नका, कारण तिथून बाहेर पडणं फार, एकाच वेळी तुम्ही दिसता आहात एकाच वेळी तुम्ही गाता आहात, यश आलंय, प्रसिद्ध आहे. बाकी स्टुडंट्सला पण आम्ही, मी हेच सांगते की तुम्ही स्पर्धांना जा पण प्रेम तुमचं नम्रावर नको, म्हणजे नम्रासाठी गाऊ नका, तुम्हाला काय येणार आहे त्याच्यातनं, तुम्ही काय मिळवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही गा. आणि सातत्य टिकवणं हेच गाण्याचं, म्हणजे जो सातत्य टिकवतो तोच पुढपर्यंत गातो, जसं आपण लंबी रेस का घोडा म्हणतो तसं, पहिला नंबर येऊन मग नंतर पुढे गाणं बंद होण्यापेक्षा तुम्ही सातत्याने तुम्ही 50 पर्यंत 60 पर्यंत गाताय की नाही किंवा त्याच्याही पुढे पर्यंत ते टिकवणं जास्ती महत्वाचं वाटतं. मला वाटतं स्वतःसाठी जेव्हा आपण गातो त्यावेळेला त्याचा आनंद सगळ्यात जास्त असतो. मला वाटतं श्रुतीताई आणि आर्या तुम्ही आजच्या कार्यक्रमाची सांगता सुद्धा अशी मस्त सुरेल करावी अशी विनंती आहे. तान दे रे ना दे रे ना दी, तान दे रे ना दे रे ना दी, तन नी तन अत तन नी दन नन दी, तो नानी तदारे तारे दानी, तान दे रे ना दे रे ना दी, तान दे रे ना नादिर दिर दानी तुंदिर दिर दानी तन ननुम, नादिर दिर दानी तुंदिर दिर दानी तन ननुम, यलि यललुम 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 यला 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 यला, तदारे दानी तान देरे ना देरे ना दी, तान देरे ना तान देरे ना ta
आणि गुरु आणि शिष्य यांचं हे सुरेल सप्तक तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला पत्राने जरूर कळवा.